आज मुंबई येथे डोंगरी भागामध्ये रिपेअर बोर्डच्या अंतर्गत इमारत कोसळून जवळपास 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे लोक जखमी आहे. ही दुर्घटना कुठेतरी सरकारच्या नाकर्तेपणाचा उघड करणारी घटना आहे. रिपेअर बोर्डची जबाबदारी आहे की जे जुनी इमारत आहे त्यांच्या पावसाळ्यापूर्वी सर्वे केलं पाहिजे. धोकादायक असेल ते लोकांच्या पुनर्वसन करून ते रिकामी केली पाहिजे. आता रिपेअर बोर्डला लोक भाडेकरू सेज देत आहे. दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्याकडे, पुनर्बांधणीची जबाबदारी त्यांच्याकडे, तरी ही घटना घडते म्हणजे कुठेतरी रिपेअर बोर्डच्या नाकर्तेपण आहे. त्यांच्यावर कोणाचा वचक नाही. मुंबईमध्ये वारंवार घटना घडते. कधी आगीमध्ये लोकांचा मृत्यू होत आहे, कधी ब्रिज कोसळून लोक मरत आहे, बुडून लोक मरत आहे. कोणावर जबाबदारी निश्चित होत नाही, त्यामुळे ही दुर्घटना काय थांबत नाही. आमची मागणी आहे की जोपर्यंत 304 अंतर्गत सदोष मनुष्यबळाच्या हत्येचा गुन्हा दाखल होत नाही, अधिकारी दंडित होत नाही, कोणीही जबाबदारीने कामं करणार नाही आणि ही घटना थांबणार नाही. आम्ही पुन्हा सांगतोय की सरकारने 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून जबाबदार व्यक्तीला अटक केली पाहिजे. जोपर्यंत जबाबदारी निश्चित होणार नाही तोपर्यंत काही घटना थांबणार.